नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, मी आत्ता आहे कटरा बस स्थानकला. हां, तुम्ही माझे मागचे व्हिडिओ बघितले असेल तर आपण पूर्ण वैष्णोदेवीची यात्रा केली, ते देखील मित्रांनो जवळपास येऊन जाऊन 30 किलोमीटर होतं, ते फक्त आपण 11 तासामध्ये कम्प्लीट केलं. आपण जास्त कुठेही थांबलो नाही, त्यामुळे आपण खूप लवकर ती यात्रा कम्प्लीट केली. तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओ बघितलेच असेल तर आज मित्रांनो कटरामधनं निघण्याची वेळ झाली आणि आज आपण जातो आहे मित्रांनो जम्मूला. आणि जम्मूपासून जाणार आपण मित्रांनो अमृतसरला. आता वाजलेत 7:15 आणि मी आहे कटरा बस स्थानकला. तुम्ही माझ्या पाठीमागे बस स्थानक बघू शकता. मी तुम्हाला सांगेल अजून एक बस स्थानक आहे, एक नवीन बस स्थानक आहे, एक जुनं बस स्थानक आहे. आपण ज्या बस स्थानकला आहोत मित्रांनो हे जुनं बस स्थानक तुम्हाला सांगेल. कटरामध्ये 2 बस स्थानक आहे, एक मित्रांनो जुनं बस स्थानक आणि नवीन बस स्थानक. आपण ज्या दिवशी आलो ना मित्रांनो त्या दिवशी आपण जुन्या बस स्थानकाला आपली बस आलीच नव्हती, आपल्याला अर्ध्या रस्त्यामध्ये सोडलं होतं. तर त्या दिवशी इथं एक पण बस नव्हती. आत्ता बस आहेत, काही वेळेस मित्रांनो नो एंट्री असते जुन्या बस स्थानकाला. तर आता आपण बघू आपल्याला जम्मूला जाण्यासाठी कोणती बस मिळेल. मी तुम्हाला सांगेल इथनं जे तिकीट आहे ते साधारणतः 100 रुपये. आता तुम्ही कोणत्या बसने प्रवास करता ते आपण साधारण बसने प्रवास करू. 100 रुपये तिकीट, जे अंतर आहे ते 40 ते 50 किलोमीटर आहे. तर चला मी तुम्हाला आता कटराचं जुनं बस स्थानक दाखवतो आणि त्यानंतर करूया सुंदर प्रवास कटरा ते जम्मू. मित्रांनो तुम्ही कटराचं जुनं बस स्थानक बघू शकता. या प्रकारे आपल्याला बस स्थानक पाहायला मिळतं. आणि मित्रांनो आपण पुढे न्यारिका कॉम्प्लेक्समध्ये थांबलो होतो. डोरमेट्री 150 रुपयाला बेड मिळत असतो, खूप छान व्यवस्था होती. तुम्ही पूर्ण बस स्थानक बघू शकता. एक मोठं जागा आहे भरपूर, त्या ठिकाणी बसेस लागलेल्या असतात. तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या प्रायव्हेट बस देखील असतात, गव्हर्नमेंटच्या बस देखील असतात. मित्रांनो समोर तुम्ही बस बघू शकता, जम्मू रोडवेजची बस आहे. आणि इकडे मित्रांनो समोर दिसते तुम्हाला वैष्णो मातेचं डोंगर. मित्रांनो समोर तुम्ही बघू शकता जम्मू रोडवेजची बस आहे, सरकारी बस आहे. मित्रांनो आपण ह्या बसने प्रवास करू. तुम्ही बघू शकता मी तुम्हाला पूर्ण बस दाखवतो. आणि खूप छान लोगो आहे मित्रांनो, आपला भारताचा तिरंगा आहे. मित्रांनो तुम्ही बस बघू शकता, 2x2ची सेटिंग अरेंजमेंट आहे. मित्रांनो सीट पण बघू शकता, खूप जबरदस्त आहेत, खूप आरामदायी प्रवास होऊ शकतो. बघू शकता तुम्ही एकदम जबरदस्त सीट आहेत. चला आपण पुढे बसलेलो आहोत आणि बस निघाल्यानंतर मग तुम्हाला मी ही सुंदर जर्नी दाखवतो. फायनली मित्रांनो आपण बसमध्ये बसलेले, आपल्या जम्मू राज्याची बस आहे, जम्मू रोडवेजची बस आहे. आपल्याबरोबर आहेत ड्रायव्हर दादा, हे आपले ड्रायव्हर दादा आहेत. तुम्ही बघू शकता आता आपण बसमध्ये बसलो, खूप सारे पॅसेंजर बसले की आपली बस निघेल या ठिकाणाहून. मित्रांनो मी तुम्हाला सांगेल कटरावरनं जम्मूला ज्या बस असतात त्या कंटिन्यू असतात, प्रायव्हेट बस खूप जास्त असतात. ज्या आपल्या सरकारी बसेस आहेत जम्मू रोडवेजच्या त्या बस कमी असतात. मित्रांनो टायमिंग टायमिंग असतो तो फिक्स नाही आहे, जसं पॅसेंजर बसतील तसं आपली बस निघत असते. तर आता पॅसेंजर खूप कमी आहेत, तुम्ही बघू शकता अजून कोणी नाही जास्त आलेलं, फक्त आपण बसलेले आहोत. जसे पॅसेंजर जास्त येतील बसमध्ये तसे आपली बस निघेल. मी तुम्हाला सांगेल टायमिंग फिक्स नाही आहे, पण मित्रांनो बस खूप जबरदस्त आहे. आपण सरकारी बसने प्रवास करत आहोत याचा मला आनंद आहे. तर मी तुम्हाला सांगेल पुढची जी बस आहे प्रायव्हेट बस आहे, ती देखील प्रायव्हेट बस आहे. या दोघं बस मित्रांनो जम्मूला जात आहेत, त्यानंतर ही आपली बस. त्या दोघं बस निघाल्यानंतर किंवा ही बस निघाल्यानंतर आपली बस लागणार आहे. आणि मित्रांनो ही आपली बस, आपल्या बसमध्ये अजूनही पॅसेंजर नाही. आणि मित्रांनो तिकडे पाठे एक मागे एक बस लागली, ती बस देखील जाते. तर तुम्ही मित्रांनो विचार करू शकता, तर पण आपण आपल्या गव्हर्नमेंट बसने प्रवास करू. पुढून आपली एक अजून गव्हर्नमेंटची बस आली जम्मू रोडवेजची, बघू शकता तुम्ही आपली बस सध्या ती. मित्रांनो बस तुम्ही बघू शकता खूप जबरदस्त बस आहे, आरामदायी प्रवास होऊ शकतो. मित्रांनो तुम्ही तिकीट बघू शकता, 71 रुपये तिकीट आहे. मी तुम्हाला सांगेल जे तिकीट आहे ते फक्त 71 रुपये, 70 रुपये तिकीट आहे. चला मग आता करूया सुंदर प्रवास.
फायनली आपण उतरलो। आपण ह्या बसने जम्मू काश्मीर राज्याच्या बसने प्रवास केला, आपल्याला बाहेर सोडलं। तर चला आता आपण बस स्थानकमध्ये जाऊ आणि मी तुम्हाला पूर्ण बस स्थानक देखील दाखवेल। तुम्ही माझ्या पाठीमागे बस बघू शकता। तर आता आपण बस स्थानकमध्ये जाऊ आणि मी तुम्हाला जम्मूचं बस स्थानक देखील दाखवेल। तुम्ही माझ्या पाठीमागे बस बघू शकता। मित्रांनो, आपल्याला मेन रोडला सोडलं, तुम्ही बघू शकता। आणि त्यानंतर आता आपण जात आहोत मित्रांनो बस स्थानकमध्ये। चला आता आपण मध्ये जाऊया, मी तुम्हाला बस स्थानक दाखवतो जम्मूचं। मित्रांनो, तुम्ही बस स्थानक बघू शकता। अजून दुसरं देखील बस स्थानक आहे मित्रांनो, ते मला नक्की माहिती नाही, ते रेल्वे स्टेशनजवळ आहे, पण जे बस स्थानक आहे मी ते तुम्हाला दाखवतो। मित्रांनो, मी तुम्हाला जे बस स्थानक दाखवलं जम्मूचं, ते छोटंसं बस स्थानक होतं, त्याच्याच थोडं बाजूला इकडे आपल्याला मोठं आणि खूप व्यवस्थित बस स्थानक पाहायला मिळालं। मी पहिलं बस स्थानक बघून मला थोडं हे वाटले की म्हटलं असं कसं बस स्थानक असू शकतं, पण मित्रांनो बस स्थानक खूप व्यवस्थित आहे जम्मूचं। मी तुम्हाला दाखवतो, तुम्ही माझ्या पाठीमागे दिसतच असेल, तर तुम्हाला मी मध्ये जातो आणि मधून तुम्हाला बस स्थानक दाखवतो जम्मूचं। तर चला मित्रांनो, मी तुम्हाला आता बस स्थानक दाखवतो, तुम्ही बघू शकता। चला आता आपण एंट्री करत आहोत, बस स्थानकमध्ये जात आहोत। तुम्ही बघू शकता इकडे आपल्याला वेगवेगळ्या प्रायव्हेट आणि सरकारी दोघे बसेस पाहायला मिळत आहेत। मित्रांनो, खूप मस्त व्यवस्थित बस स्थानक आहे। पण खूप जास्त प्रायव्हेट गाड्या देखील असतात मित्रांनो, बघू शकता तुम्ही। पूर्ण ही बिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते जम्मूची बस स्थानकची। इकडे तिकीट काउंटर वगैरे। बघू शकता मित्रांनो बस स्थानक, ह्या पूर्ण बसेस लागलेले आहेत। तर अशा प्रकारे मित्रांनो मी तुम्हाला जम्मूचं बस स्थानक देखील दाखवलं, आपला सुंदर प्रवास झालेला आहे मित्रांनो। मी तुम्हाला सांगेल, तिकीट घेतलं ते 71 रुपये घेतलं, एक 1.25 तास लागला कटरा ते जम्मू, हा खूप सुंदर प्रवास झाला मित्रांनो। रस्ते देखील खूप व्यवस्थित आहेत, त्याचबरोबर मी तुम्हाला जम्मूचं जे बस स्थानक आहे ते देखील दाखवलं। तर मित्रांनो, तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, तुमचे काही सजेशन असतील ते देखील सांगा, आणि पुन्हा लवकरच भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद आणि बघत राहा कळवणकर या आपल्या यूट्यूब चॅनलला।